महाराष्ट्रामध्ये इतक्या मुलांच्या अविश्वासी हे सरकार खेळतंय उत्तरात इतकं स्पष्ट सांगितलं दलालांची ऑडिओ क्लिप. आता ही ऑडिओ क्लिप सायबर क्राईम तपासताय, त्याच्यात जर काही तथ्य असेल तर त्याला ज्याला फाशीला द्यायचा सभापती महोदय. माझा काही प्रॉब्लेम नाही, माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये कुठलंही म्हणजे आता जे काही इन्व्हेस्टिगेशन चालेल याचं पाळमुळं कुठपर्यंत लिंक असेल, कुणाकुणापर्यंत असेल, ज्याच्या ज्याच्यापर्यंत असेल त्याच्यापर्यंत हे पाळमुळं खोदून काढूया आणि जो कोणी चूक असेल आणि जो कोणी दोषी असेल ज्याच्याशी लिंक असेल त्या सगळ्यांना आपल्याला जी काही वाटेल ती शिक्षा देऊया. आणि सभापतीमध्ये माझं म्हणणं आहे उत्तरात काय पाहिजे, जे पडळकर साहेबांनी सांगितलं की बाबा कोण दलाल आहे त्याची ऑडिओ क्लिप फिर, त्याला त्याची सत्यता बघावं लागेल, ती सायबर क्राईम तपासायचे, तिच्या बाबतीत सांगितलं 200 लोकांचं तर ते तपासतील. सगळ्या गोष्टी तपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्य विभागाने स्वतः FIR केलेला आहे. स्वतः जर कुठलाही आरोग्य विभागाचा हेतू चुकीचा असेल